डॉक्टर साहेब, मागील 2 वर्षापासून आपण भाजपच्या तिकिटासाठी या परिसरात भरपूर काम करत होतात. आज अमोल जावळेंना रावेर विधानसभेची तिकीट डिक्लेअर झालेलं आहे, तर याबद्दल आपली प्रथम प्रतिक्रिया काय? आज भारतीय जनता पक्षातर्फे रावेर विधानसभेमध्ये माननीय अमोलभाऊ जावळे यांचं तिकीट डिक्लेअर झालेलं आहे. सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि खरोखर गेल्या 5 वर्षापासून मी या मतदारसंघामध्ये मेहनत घेतो आहे आणि 5 वर्षापासून जनतेचा प्रचंड संपर्क आणि प्रचंड प्रवास मी या मतदारसंघामध्ये केलेला आहे. असं कुठलं गाव नाही, असं कुठलं पाडा नाही ज्या ठिकाणी मी पोचलो नाही. आणि हे पोचत असताना कुठला ना कुठला उपक्रम घेऊन त्या ठिकाणी मी गेलो आहे आणि भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेऊन, भारतीय जनता पक्षाचे ध्येयधोरणं घेऊन त्या ठिकाणी मी पोचलो आहे. भारतीय जनता पक्षाचं सरकार नसतानासुद्धा त्यावेळेस जी महाविकास आघाडीबद्दल जनतेमध्ये नाराजगी होती, ती नाराजगी घेऊन मी जनतेपर्यंत गेलो. त्यानंतर 2.5 वर्षापूर्वी सरकार आलं. सरकार आल्यानंतर सरकारने ज्या योजना सामान्य नागरिकांसाठी आखल्या त्या योजना घेऊन मी जनतेपर्यंत गेलो. त्यानंतर राम मंदिराच्या अभियानामध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि जनतेमध्ये हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करण्यासाठी, भारतीय जनता पक्षाचा प्रचार प्रसार करण्यासाठी मी काम केलं. आणि हे काम करत असताना नक्कीच यावल रावेर विधानसभेतील सर्व जनतेने मला चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांनी मला सपोर्टसुद्धा केला. त्याबद्दल मी जनतेचे आभार मानतो. ज्यांनी ज्यांनी माझ्या या कामामध्ये ज्या कार्यकर्त्यांनी सपोर्ट केला, ज्या नागरिकांनी सपोर्ट केला, त्यांचे मी खरोखर हार्दिक आभार मानतो. त्यांनी माझी साथ कधी सोडली नाही. यापुढेही मला अशीच साथ या जनतेची मिळावी ही मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि जनतेला मी सांगतो की भविष्यातसुद्धा कोणाला कुठलीही अडचण असेल तर ती अडचण सोडवण्यासाठी मी 100% प्रयत्न करणार. यापुढे मागच्या जेव्हापासून मी राजकारणात आलो तेव्हापासून मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता होतो, कार्यकर्ता आहे आणि भविष्यातसुद्धा कार्यकर्ता म्हणूनच काम करणार. मला कुठल्या पदाची अपेक्षा नव्हती, परंतु हे काम करत असताना, या मतदारसंघामध्ये प्रवास करत असताना जनतेची इच्छा होती आणि त्या इच्छेनुसार मी काम करत गेलो. परंतु पक्षाने, पक्षाचा काही निर्णय असेल, पक्षाचे काही ध्येयधोरणं असतील, त्यामध्ये मी कदाचित कमी पडलो असेल, त्यामुळे मला या ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही. तरी पक्षाबद्दल कुठली नाराजगी नाही. पक्षाचं काम भविष्यात मी अशाच पद्धतीने आणि आणखी दुपटीने, आणखी वेगाने त्या ठिकाणी करत राहणार.